महाराष्ट्राचं लाडकं दैवत आणि गिरगावकरांचं श्रद्धास्थान असलेल्या फडके गणपती मंदिरात आज गणेश जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. फडके मंदिरात 12:48 गणेश जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या जन्मोत्सवावेळी गणेशमूर्तीला पाळण्यात ठेवलं गेलं आणि गणेशाची स्थापना करण्यात आली. मुंबई कचरामुक्त व्हावी याकरता महानगरपालिकेने आधुनिक पद्धतीच्या जमिनीखालील बंदिस्त कचरापेट्यांचं लोकार्पण गिरगावातील मफतलाल क्लबजवळ केलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. पायरसीमुळे हैराण झालेल्या निर्मात्यांना आता दिलासा मिळणार आहे. पायरसी रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रालयानं कठोर पावलं उचलत सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 घटना दुरुस्ती करायला मंजुरी दिली आहे. पायरसी करणाऱ्यांना कमीत कमी 3 शिक्षा किंवा 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या नोटा आणि नाणी यांचं किती मूल्य आहे हे अंधांना स्पर्शाने ओळखण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्य नोटांवर नाहीत असं दिसून आलं. 100 रुपये आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांमध्ये टॅक्टाईल मार्कर आणि एम्बॉसमेंटची वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे या नोटा आता अंधांना ओळखता येऊ शकतात. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये गोल्डन अवर महत्त्वाचा असतो. यावेळेत रुग्णांना तातडीने मदत मिळाल्यास रुग्णांचं प्राण वाचणं शक्य होतं. त्यादृष्टीने सर जे जे रुग्णालयात नूतनीकरणाच्या प्रक्रियेत हेलीपॅडची सुविधाही दिली जाणार आहे, बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा सहाय्यभूत ठरणार आहे. अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा लगीनघाई सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या वर्षी आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर 9 आता दोघंही विवाहबद्ध होणार आहे. बुलेट ट्रेनला संजय गांधी नॅशनल पार्क मधून वाट काढण्यासाठी पर्यावरण खात्याकडून मिळाला हिरवा कंदील. केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी या घटनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईत यावर्षी तब्बल 10 थंडी पडल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता मुंबईत शुक्रवार आणि शनिवार या दिवशी सर्वाधिक थंडी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला असून या 2 शहरातील सर्वात कमी तापमानाची नोंद होणार आहे. अर्थसंकल्पात तरतूद केली गेलेली रक्कम सर्वाधिक म्हणजे 80% आसपास खर्च करण्यात मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश आल्यानं एकूण अर्थसंकल्पातील आरोग्याचा टक्का यंदा वाढला आहे. याचा फायदा अर्थातच महानगरपालिका रुग्णालयात आणि आरोग्य केंद्र दवाखान्यात सेवा घेणाऱ्या रुग्णांना होणार आहे. बऱ्याचदा एखाद्या शब्दाला मराठीत कोणती संज्ञा आहे हे गुगलवर शोधणं कठीण होतं. आपल्याकडे मराठी भाषाविषयक अनेक परिभाषा कोश आहेत, मात्र हे कोश सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे विश्वकोशही सर्वांना उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाच्या विश्वात आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं परिभाषा कोश आणि मराठी विश्वकोशाच्या ॲपची निर्मिती केली आहे. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.